told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt. नमस्कार मैत्रिणींनो, मराठी दीक्षामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर व्लॉग मी काही दिवसांपासून टाकत नाही आहे, जवळजवळ महिना झाला, आणि आज हा छोटासा व्लॉग तुमच्याशी मी शेअर करणार आहे. काही तब्येतीचं कारण होतं आणि काही पर्सनलही कारण होते, त्यामुळे मी व्लॉग कंटिन्यू नाही करू शकले. यापुढे मी नक्कीच प्रयत्न करेल की व्लॉग किंवा काही टिप्स व्हिडिओ किंवा यूजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्याचा. तर आजचा जो व्लॉग आहे यात मी क्लीन करणार आहे मार्बलचं मंदिर. मार्बलचं मंदिर कसं डीपली क्लीन करू शकतो, मीन्स जास्त जेव्हा ते खराब होतं किंवा त्याच्यावर पिवळा थर येतो किंवा हळदी कुंकवाचे डाग पडलेले असतात, यावर ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर इथे आय बटनमध्ये मी त्याची लिंक तुम्हाला देऊन टाकेल, तिथे तुम्ही तो बघू शकता आणि डीपली मार्बलचं मंदिर कसं क्लीन करू शकतो ते तुम्ही बघू शकता. तर माझं हे जे मंदिर आहे हे एवढं खराब नाही झालेलं, मीन्स डीपली क्लीन करण्याची गरज नाही आहे. डीपली क्लीन मी जे व्हिडिओमध्ये आहे तशा प्रकारेच करते, पण हप्त्यातून एकदा मी क्लीन करते त्यामुळे ते एवढं खराब नाही आहे. पण मार्बलच्या मंदिराला जर जास्त नक्षीकाम असेल किंवा जसं तुम्ही साईडला बघू शकता स्वस्तिक आहे आणि काही डिझाईन आहे, तर अशा डिझाईनमध्ये ते एवढं जरी दिसत नसलं तरी खूप अशी धूळ असते, धूळ बसते, असं काळं काळं तिथे दिसतं. तर मग ते आपल्याला असं डायरेक्ट बघायला बरं नाही वाटत, किंवा आपण देवाची पूजा करतो तर आपल्याला ते एक थोडंसं घाण वाटतं. आणि हेच होतं माझ्यासोबत, मीन्स थोडीशी धूळ बसते आणि त्या जाळीत ती जाऊन बसते. तर क्लीन कसं करावं म्हणजे हा प्रश्न पडतो. वरून वरून आपण कापडांनीही पुसून घेऊ शकतो, तो प्रॉब्लेम नाही आहे. पण हे जे लिक्विड आहे, तुम्हाला माहीत असेल जर तुम्ही माझे व्लॉग बघितले असेल, तर हे विमचं लिक्विड हे मी बनवून ठेवते. यात तुमच्याकडे जे व्हिनेगर असेल तेही तुम्ही ॲड करू शकतात. याने काय होतं, जे बॅक्टेरिया असतात किचनमध्ये खास करून, त्या मीन्स कमी होण्यात किंवा त्या नाहीसे होण्यात खूप उपयोग होतो. पण नॉर्मली जर नसेल तुमच्याकडे, ऑप्शनल आहे विम घ्यायचं थोडंसं, आणि त्याच्यात जेवढं आपण विम घेत आहे त्याच्या दुप्पट तिप्पट पाणी टाकून हे मिश्रण बनवून ठेवून द्यायचं, आणि खूप दिवस हे टिकतं. आणि नुसता स्प्रे जरी केला तरी किचन खूप क्लीन होऊन जातं. तसं फर्निचरही आपण क्लीन करू शकता. आणि आज मी मार्बलचं मंदिरही त्या प्रकारे क्लीन करणार आहे. तर हा जो तुम्ही ग्लोव्ज बघू शकता हा स्वच्छ आहे, म्हणूनच मी तो देवासाठी यूज करत आहे, देवाऱ्यासाठी यूज करत आहे. खराब असता तर नसता केला मी. तर आधी हा ग्लोव्ज मी ओला करून घेतला आहे, आणि तुम्ही बघितलंच असेल ते लिक्विड आहे जे आपण बनवलेलं आहे ते मी सगळीकडे स्प्रे करून घेतलं आहे. स्प्रे कसं केलेलं आहे, असं काळ्या कोपऱ्यामध्ये धूळ जाऊन बसती, काळं दिसतं, त्यामुळे मंदिर असं कॅमेऱ्यात जरी तुम्हाला व्हाईट दिसत असलं तरी ते प्रत्यक्षात बघण्यात थोडंसं असं डल दिसतं, तर ते मला बिलकुल नाही आवडत. म्हणून मी अशा प्रकारे हे वरच्यावर क्लीन करत असते. म्हणून आज मी देवाला तसाच स्वच्छ करणार होते, म्हणून हा व्हिडिओ मी आज बनवला. व्हिडिओ छोटाच आहे, आवडला तर नक्कीच लाईक करा. आणि अशा प्रकारे तुम्हीही असं लिक्विड बनवून ठेवू शकता किचनसाठी, फर्निचरसाठी, किंवा छोटे मोठे डाग आपल्याला घरात दिसतं तिथे डायरेक्ट हे स्प्रे करायचं, लगेच पुसून काढायचं, मुंग्याही होत नाही, एकदम क्लीनही होतं. तर अशा प्रकारे पूर्ण मंदिरात मी हे जे लिक्विड आहे स्प्रे करून घेतलेलं आहे आणि पुसून घेतलेलं आहे. फक्त एकच वेळेस जेव्हा मी हात मारला या ग्लोव्जनी तेव्हाच मंदिर एवढं स्वच्छ झालं होतं, की सेकंड टाईम परत ग्लोव्ज घालून साफ करायची गरज नव्हती. तरी मी हा ग्लोव्ज पुन्हा चांगला स्वच्छ पिळून घेतला आणि पुन्हा त्याने मी पूर्ण मंदिर पुसून काढलं. ह्यावेळेस मी स्प्रे अजिबात यूज केला नाही आहे. जे स्प्रे आधी आपण स्प्रे केला होता तेच मी आधी पुसलं, नंतर आता मंदिर आपलं एकदम स्वच्छ झालं आहे. तुम्ही बघाल तर कुंकवाचे डाग, हळदीचे डाग किंवा काळे डाग कुठेच दिसत नाही आहे. मंदिर एकदम छान, जसं आपण डीपली क्लीन करतो, जसं आपण एकदम पाणी वगैरे हे ते टाकून स्वच्छ करतो, तशा प्रकारे मंदिर क्लीन झालेलं आहे. आणि मार्बलचं मंदिरची खास गोष्ट अशी असते की जर ते तुम्ही नेहमी स्वच्छ करत राहिला, रुटीनमध्ये तुम्ही ते फॉलो करत राहिला, तर ते मीन्स ते मंदिर स्वच्छ दिसतं. पण जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मग त्याच्यावर हळदीचे डाग असतात ते लवकर निघत नाही, कुंकवाचे डाग बसतात जमतात ते बिलकुल निघत नाही, त्यासाठी खूप डीपली क्लीन करावं लागतं आणि खूप घासावं लागतं. म्हणून हे जे असे मंदिर असतात मार्बलचे, वेगवेगळ्या प्रकारचे, काहींचे कमी डिझाईनचे असतात, काहींचे खूप डिझाईनचे असतात, तर ते वेळच्या वेळेस जर तुम्ही स्वच्छ केले तर ते लगेच स्वच्छ होऊन जातात. तर इथे जे देव मी काढले होते ते मी चांगले घासून वगैरे ठेवले होते साईडला पितांबरीने, आणि तेच आता मी इथे मांडणार आहे. आणि हे देवाचे जे कपडे असतात हे खालीच मी इथे ठेवते, स्वच्छ धुवून ते ठेवलेले आहे. देव पुसायचे वेगळे आणि देव मांडायचे कपडे वेगवेगळे असतात. तर जे
तुम्ही मागे बघितले असेल हे लाकडाची हे जे ठोकळे आहे हे देवांना एक आधार म्हणून मी ठेवलेले आहे. मीन्स जे आपले टाक असतात ते पडतात काही वेळेस का आजकाल तर अशी टाकं आहेत की जे त्यांना मागे सपोर्ट पण असतो. तर माझे देव थोडेसे जुने आहे, जर मी नवीन बनवेल मी तशा प्रकारचे टाक बनवेल की ज्यांना मागे सपोर्ट असतो आणि ते मस्त असे उभे आपण डायरेक्ट ठेवू शकतो. पण इथे लाकडाचे ठोकळे मी यूज करते, दुसरा कोणता धातू यूज नाही करत किंवा काही दगड किंवा मार्बल असं काही यूज नाही करत, हे लाकडाचे ठोकळे आहे हेच यूज करते आणि त्यांनी देव व्यवस्थित राहतात या प्रकारे. तुम्ही जर बघाल तर देवाऱ्यात माझी अजिबात जास्त गर्दी काही नाही आहे, कोणाकोणाचे खूप सारे असे फोटो नाही आहे, खूपच सुटसुटीत देवरा आहे आणि जे देव आहे कुलदैवत आहे तेच मी देवाऱ्यात इथे ठेवलेले आहे. आणि पूजा ही माझी नॉर्मलच असते, असं नाही की एक दोन तास मी तिथे घालवते असं नाही, पूजा विदिन 5 किंवा 10 मिनटाची असते आणि प्रत्येक वेळेस देवाकडे असं काही मागतच बसते किंवा प्रार्थनाच करत बसते असं काही नाही आहे. न सांगताही भरपूर काही भेटला आहे आणि प्रत्येक वेळेस मागायची गरज नसते, देव आपल्याला आपोआप देत असतो. तर इथे देवाऱ्याचं काम झालं होतं, मीन्स देवाची पूजा देव घासून पुसून व्यवस्थित मी लावले होते आणि हे गॅलरीत काही कपडे होते ते हे मी टाकत आहे. आणि रात्री खूप पाऊस आला होता, वारं वावधान खूप सारं आलं होतं त्यामुळे गॅलरी सगळी खराब झाली होती, धूळ वगैरे होतं तिथे आणि जे कुंड्या होत्या त्याही काही पडल्या होत्या त्यामुळे मातीही खूप झाली होती इथे. तर तुम्ही बघू शकता खूप अशी माती, आता कॅमेऱ्यात एवढी दिसत नाही आहे पण ती ओरिजिनलमध्ये खूप माती झाली होती त्यामुळे ते सगळ्या कुंड्या बाजूला करून त्या स्वच्छ मी सगळी माती काढली होती. इथे खूप सारी माती जमा झाली होती, केरकचराही कुठून आला आता माहीत नाही. आणि तुम्ही दरवाजे बघाल तर तेही खूप खराब झाले होते, पाऊस जोराचा आला होता त्यामुळे शिंतोडे उडून तेही खराब झाले होते, गॅलरी खूप खराब झाली होती. तर नंतर मी इथे पाणी टाकून ती चांगली स्वच्छ धुवून घेतली होती आणि कचरा बघा तुम्ही, हा कचरा आपोआप आला होता सगळ्या गॅलरीमध्ये. आणि किचनचे जे छोटे मोठे कामं होते तेही मी ते करून घेतले आहे. हा व्लॉग जो आहे हा मी पूर्ण डीपली तुम्हाला दाखवला नाही आहे किंवा मी पूर्ण दिवसाचं रुटीन असं नाही दाखवलेलं आहे, काही शॉर्ट्स मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हे जे रुटीन आहे हे माझं हप्त्यातलं किंवा 15 दिवसातलं एकदा आहे झाडांना पाणी घालायचं. इथे झाडांनाही पाणी घालून घेते, घरात खूप सारे माझे झाडं आहे वेगवेगळ्या ठिकाणी, तर प्रत्येकाला पाणी घालते मी, नाहीतर डेली पाणी घातलं तर झाडं थोडेसे जळण्याचा किंवा खराब होण्याचा प्रॉब्लेम असतो. मनी प्लांटलाही सुद्धा तुम्ही 8 दिवसातून एकदा पाणी घालू शकतात जर ते मातीत असेल तर, आणि पाण्यात जरी लावलेलं असेल तरी तुम्ही पाणी कमी झालं का पाणी घालू शकतात. आय होप हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल.